अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी पाठ क्रमांक 7 पाठाचे नाव आहे बदलणं म्हणजे. आज आपण परिच्छेद क्रमांक 1 व भाग 1 मध्ये पाहणार आहोत नेहमीच्या वापरातलं फाउंटन पेन कुठेतरी गायब झालं होतं आणि हमेशा के इस्तेमाल में जो आता था पेन वो कहीं तभी रखा गया था, गायब हो गया था. फाउंटन पेन पेन बरा शोध घेऊन काही केल्या ते सापडत नव्हतं. बहुत ही ढूंढा मगर वो जो फाउंटन पेन था वो कहीं पर नजर नहीं आ रहा था, कहीं गुम हो गया था. त्याखेरीज वापरातील इतर पेन घेऊन काम चालवण्यासारखं होतं हे खरं, पण तरीही सारखं वाटतच होतं की नेहमीचंच पेन मिळायला हवं. याने जो पेन इस्तेमाल करते थे वो कहीं पर रखा गया था, बहुत ढूंढने के बाद भी वो पेन नहीं मिला. मगर उसके अलावा दूसरा पेन जो है लेकर वो अपना काम चला सकते थे, मगर कुछ तो भी उन्हें जो है अजीब महसूस हो रहा था. असं काय वेगळं होतं बरं त्यात? और जो हमेशा का इस्तेमाल का पेन था, फाउंटन पेन था, उसमें ऐसा खास क्या था? खरं म्हणाल तर ते कुठल्याही पेन सारखंच पेन होतं, पण तरीही वापराच्या नित्य परिचयानं तेच काहीसं वेगळं वाटू लागलं होतं. याने वो जो पेन था वो आम पेन की तरह ही था, मगर उन्हें उसकी आदत हो चुकी थी और वो इस्तेमाल के अंदर उन्हें कुछ अजीब लग रहा था. जिथं जिथं पेन लपून बसलं असावं असं वाटत होतं, तिथं तिथं पुन्हा पुन्हा पाहिलं, पेन काही मिळालं नाही. अखेर दुसरं पेन घेऊन काम सुरू केलं और जहां पर पेन छुप कर बैठा होगा यानी जहां पर रखा गया होगा वहां पर उन्होंने ढूंढ लिया, हर जगह ढूंढ लिया, बार बार ढूंढा, मगर पेन कहीं नहीं मिला. फिर बाद में उन्होंने दूसरा पेन लेकर अपना काम शुरू किया. प्यारे बच्चों, हम यहाँ पर रुकते हैं. अल्लाह हाफिज़.